आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव जनता सोसायटीचं कार्य उल्लेखनीय. ठेवी 5,17,00,000. रामगोंडा पाटील. वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. बोरगाव येथील जनता सोसायटी बोरगाव सारख्या ग्रामीण भागात गेल्या 19 वर्षापासून कार्यरत आहे आणि गरजूंना कर्ज उपलब्ध करून आधार दिल्याने जनता सोसायटीचे कार्य उल्लेखनीय असल्याचे हलसिद्धनाथ साखर कारखाना संचालक रामगोंडा पाटील यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी चेअरमन डॉक्टर शंकर माळी हे होते. व्यवस्थापक धनंजय काकडे यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचं वाचन केलं. चेअरमन डॉक्टर शंकर माळी यांनी संस्थेचा आढावा सांगितला. विवेक ऐणापुरे, समृद्धी पत्रावले, साक्षी पाटील या विद्यार्थ्यांचा तसेच आर पंचडी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सभेस उपाध्यक्ष मुरारी ऐदमाळे, संचालक देवगोंडा पाटील, भीमगोंडा पाटील, सय्यद अपराज, कल्लाप्पा पुजारी, अण्णा पाटील, प्रदीप माळी, अशोक कांबळे, ललिना माळी, डॉक्टर राजेंद्र पाटील, अशोक माळी, राजेंद्र वाळवेकर, धनंजय काकडे, शांतीनाथ पत्रावळे, आप्पासाहेब मानके, सुरेश सोमाणे यांच्यासह सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. पुण्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचे कार्यकारी मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आपली संस्था 19 वर्षामध्ये काटकसरीने व प्रामाणिकपणे सर्व संचालक व कर्मचारी व तसेच सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांच्या अथक परिश्रमाने आपले कार्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत एक एक पाऊल पुढे टाकत आहे. अहवाल झाली ठेवी संग्रह, कर्ज उत्तर, वार्षिक व्यवहार, कर्ज वसुली व नफा हे खाल्यान दाखवल्याप्रमाणे आकडेवारी येईल. सभासद अहवाल साला की अवर्ग सभासदांची संख्या 907 असून अहवाल सालात 97 नवीन सभासद करून घेण्यात आले व 11 सभासद कमी झाले आहेत. भागबांधणी